कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. आता ह्या मिरर मध्ये तुम्हा दोघांना एकत्र बघून मी आशीर्वाद देणार. निशी, तू अजून रेडी नाही झालीस? अगं गुरुजी येतीलच थोड्याच वेळात. निशी, तुमच्या लग्नाची पूजा आहे. कपल म्हणून तुम्ही दोघं एकत्र पहिल्यांदा पूजेला बसणार आहात. मला तर वाटलं होतं तू खूप एक्साइटेड असशील, पण हे काय एवढासा चेहरा करून बसलीयस? काय झालं निशी, घरची आठवण येते का? मग बघ तर कोण आलंय ते. आई, कसा असस? या काय शांत शांत कशाक? तयारी करूची आहे ना, चल पटकन आवरून घेऊया. आई, ऋषी, अरे देवा, या कसं झालं? कोणी केलं नसत म्हणजे अजूनही त्या घरातली काही लोक निशीला हेट करतायत. कोण करताय पण हे सगळं? निशीने एवढं काय केलंय? हे लाली हत्येने तर केलं नसेल ना, पण का इतका का राग आहे तिचा माझ्यावर? एक मिनिट, तुम्ही दोघे एवढा काय रिॲक्ट होतायत? काहीही झालेलं नाहीये. आणि असं होतं कधी कधी, इतक्या सगळ्या साड्या घेतल्या त्यात एक डिफेक्टिव्ह साडी असूच शकते. होऊ शकत, पण आई हे बघा ना, हे कोणतरी मुद्दाम कात्रीने कापलीय. ही अशीच होणारातली गोष्ट नाहीये. आई, कोणी केलं असेल हे? निशी, कोणी कशाला करे? तू उगाच त्याचा विचार करू नकोस. अगो निशी, माका वाटतं मेघनाताई बरोबर म्हणतात. म्हणजे एवढा टोकाचा, एवढा विकृत विचार कोणी नाही करणार. तू उगाच भीतस. आणि निशी, तुला एक सांगू, आज तुझ्या लग्नाची पूजा आहे, त्यामुळे मनात ना भलते सलते विचार आणू नकोस. बी पॉझिटिव्ह. आणि तुझ्याकडे एखादी कोरी साडी असेलच ना, मग ती ने. गुरुजी केव्हाही येतील आणि आपण मुंबईला जाऊ ना, तेव्हा ही साडी चेंज करू. आणि ही अशी डिफेक्टिव्ह साडी आम्हाला का दिली याचा जाप विचारू. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.